नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानेश्वर मराठे माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आठवीच्या वर्गातील मॅथमॅटिक्समधील चाप्टर नंबर वन याचा अभ्यास करणार आहोत या प्रकरणामध्ये आपण पहिला जो मुद्दा आहे टॉपिक आहे रॅशनल नंबर्स याचा अभ्यास आपण आज करणार आहोत तर सुरुवातीला रॅशनल नंबर कशाला म्हणतात याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया तर रॅशनल नंबर मीन्स द नंबर्स ऑफ द फॉर्म्स यम अपॉन यन आर कॉल्ड रॅशनल नंबर्स की असे नंबर असतात की जे न्युमेरेटर डिनॉमिनेटर दॅट इज यम अपॉन यन या फॉर्ममध्ये या स्वरूपात असतात त्यांना म्हणायचं रॅशनल नंबर्स त्याच्यामध्ये एमची व्हॅल्यू ही तुम्हाला काहीही असली तरी चालेल परंतु M ची व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू झिरो एनची व्हॅल्यू झिरो असता कामा नये ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असू द्या तरी चालेल परंतु एनची व्हॅल्यू झिरो असला कामा नाही फॉर एक्झाम्पल टेन अपॉन सेवन घेतली दिस इज द रॅशनल नंबर्स निगेटिव्ह फोर घेतली याचा जो डिनॉमिनेटर असतो तो वन असतो दॅट इज निगेटिव्ह फोर अपॉन वन म्हणजे या फॉर्ममध्ये एम वन यांच्या फॉर्ममध्ये आली एट घेतला त्याचा डिनॉमिनेटर वन असतो थर्टी टू अपॉन थ्री दिस इज द रॅशनल नंबर अशा प्रकारचे अनेक एक्झाम्पल तुम्ही रॅशनल नंबरच्या स्वरूपात पाहू शकतात की ज्याला अंश असतो ज्याला छेद असतो त्याला रॅशनल नंबर्स असे म्हणतात याच्यातील आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन पाहणार आहोत तर प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनमधील पहिलं जे एक्झाम्पल आहे शो द फॉलोईंग नंबर्स ऑन द नंबर लाईन्स आपल्याला दिलेले आहेत रॅशनल नंबर्स थ्री अपॉन टू फाईव्ह अपॉन टू आणि निगेटिव्ह थ्री बाय टू तर हे रॅशनल नंबर तुम्हाला नि जे नंबर लाईन दिलेले आहे त्या नंबर लाईनवर शो करायचे आहेत तर ते दर्शवण्यासाठी काय करायचं सुरुवातीला नंबर लाईन काढून घ्यायची नंबर लाईनवरती सेंटरला झिरो घ्यायचा आणि उजव्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर्स वन टू थ्री असंख्य असतात तिकडे तिकडे त्याचप्रमाणे डाव्या बाजूला लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह नंबर्स निगेटिव्ह वन निगेटिव्ह टू निगेटिव्ह थ्री निगेटिव निगेटिव या प्रकार तुम्हाला जितके लागतील तुम्ही तेवढे घेऊ शकतात तर याच्यामध्ये काय करायचं आता ते डिनॉमिनेटर पाहायचा टू टू आणि टू दिलेला आहे मग टू असल्यामुळे काय करायचं प्रत्येकामध्ये आता समजा झिरो टू वन आहे तर टू डिनॉमिनेटर असल्यामुळे टू भाग करायचे म्हणजे समजा सेंटरला जर वन घेतला आपण असं एक पॉईंट घेतला तर एकदम सारखे सारखे इथे बघा हा एक हा एक भाग झाला आणि हा एक भाग झाला टू डिनॉमिटर टू असल्यामुळे प्रत्येकामध्ये टू टू त्याचे पार्ट करतो आहे मी पार्ट एक सेंटरला एक घेतोय मी म्हणजे बरोबर टू टू सेम पार्ट होत आहेत पहा याच्यात टू सेंटरला एक एक पॉईंट घेतो आहे मी प्रत्येकामध्ये टू टू सेम पार्ट होत आहेत हा टू डिनॉमिनेटर असल्यामुळे तर नंबरलाईनं शो करताना काय करायचं सोपी आयडिया आता पॉझिटिव्ह असेल तर इकडे घ्यायचे निगेटिव्ह असेल तर इकडे घ्यायचे ओके आता पॉझिटिव्ह दिला आहे पहिला थ्री अपॉन टू आता पॉझिटिव्ह असल्यामुळे इकडे घ्यायचे थ्री अपॉन टू म्हणजे पहा आता हा झिरो हा इथे तुमचा येईल वन इथे टू आणि इथे काय न्युमिरेटरमध्ये थ्री दॅट इज अ इथे येईल थ्री थ्री, थ्री बाय टू ओके झिरो वन टू थ्री न्युमिरेटरमध्ये पाहायचं आता आता न्युमिरेटरमध्ये फाईव्ह आहे पाहिजे तुम्ही मोठा झिरो वन टू थ्री फोर आणि फायू इथे जो आला तुमचा तो आला फायू बाय टू ओके अशा प्रकारे तुमचा डिनॉमिनेटर त्याप्रमाणे भाग केले आणि न्युमिरेटरमध्ये पाहत गेल्यानंतर काउंट केल्यानंतर हे करायचं तर निगेटिव्ह साईन म्हणजे या बाजूला पाहायचं सा। निगेटिव्ह साईन असल्यानंतर निगेटिव्ह थ्री, निगेटिव थ्री आता निगेटिव्ह थ्रीमध्ये पाहता याच्यामध्ये निगेटिव्ह थ्रीमध्ये पहा झिरो वन टू थ्री इथे थ्री आला की नाही निगेटिव्ह असल्यामुळे या साईडला निगेटिव्ह सगळे इथे आला तुमचा निगेटिव्ह थ्री बाय टू ओके अशा प्रकारे तुम्हाला हे नंबर लाईनवरती मी ह्या संख्या दाखवल्या आता एक पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण परत दुसरं एक्झाम्पल याच्यामध्ये पाहता सेवन बाय फायू निगेटिव्ह टू बाय फायू आणि निगेटिव्ह फोर बाय फाईव्ह याच्यामध्ये जो डिनॉमिनेटर जर पाहिला तुम्ही तर फायव्ह आता प्रत्येक हे जे भाग आहे झिरो टू वन वन टू टू ह्याच्यामध्ये फाईव्ह पार्ट करायचे इक्वल पार्ट करायची इक्वल दॅट इज फोर पॉईंट घ्यावे लागतील तुम्हाला वन टू थ्री फोर इकडे पण वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर फोर पॉईंट घेतले की फाईव्ह भाग होतील बरोबर वन टू थ्री आणि फोर ओके आता इथे पहा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाच जायचं पॉझिटिव्ह सेवन अपॉन फाईव्ह पॉझिटिव्हकडे काउंट करायचे सेवन लिमिटरमध्ये किती सेवन झिरो वन टू थ्री फोर फायव सिक्स इथे सेवन दॅट इज अ सेवन अपॉन फायव ओके आता पुढे पहा याच्यामध्ये निगेटिव्ह टू अपॉन फायव निगेटिव्ह टू असल्यामुळे इकडे घ्यायचे निगेटिव्ह टूमध्ये पाहता झिरो वन आणि इथे टू निगेटिव्ह टू अपॉन फाय ओके okay? पुढचं पहा निगेटिव्ह फोर अपॉन फाईव्ह निगेटिव्ह फोर पहा आता इथे झिरो वन टू थ्री आणि इथे येतो फोर निगेटिव्ह फोर अपॉन फाईव्ह अशा प्रकारे तुम्ही नंबर लाईनवरती जे रॅशनल नंबर आहेत ते अशा प्रकारे दर्शवू शकतात आता पुढचा क्वेश्चन पहा आपण पा प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन आपण अभ्यास करतो आहे त्याच्यातला सेकंड क्वेश्चन पहा आता ऑब्झर्व द नंबर्स लाईन अँड अँसर द क्वेश्चन्स खाली काही लाई नंबर लाईन दिली आहे तुम्हाला त्याच्यावरून खालील प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहेत नंबर लाईनमध्ये जर तुम्ही पाहिले e, तिकडे पॉझिटिव्ह नंबर दिसत आहेत एफ सी डी आणि इकडे निगेटिव्ह नंबरवरती ई बी ए अशा पॉईंट तुम्हाला पॉईंटची नावं दिलेले आहेत आता याचे पार्ट मोजून घ्यायचे इथे वन टू थ्री म्हणजेच फोर पार्ट आहेत इथे पहा वन टू थ्री म्हणजे एवढ्या भागामध्ये किती पार्ट आहेत तुमचे फोर पार्ट आहेत ओके आता वीच नंबर इज इंडिकेटेड बाय द पॉईंट बी बी हा बिंदू कोणती संख्या दर्शवितो हो आता बी बिंदू जो दिसतोय तुम्हाला इथे पहा हा हा बिंदू बिंदू दिसतोय तुम्हाला बी बिंदू तो कोणती संख्या दर्शवतो हो ते पाहायचं तर पहा बी पॉईंट्स याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही इथे किती पहा पार्ट होत आहेत त्याच्यात वन टू थ्री फोर पार्ट्स फोर पार्ट झाले आहेत तुम्हाला ओके तर असं लिहायचं त्याला फोर पार्ट्स झाले आहेत फोर पार्ट्स मीन्स फोर घ्यायचा आणि बी बिंदूवरती पाहता किती पॉईंट हे दिलेले आहेत हां फोर पार्ट कुठून घेतले तुम्ही इथे हे मोजायचे पार्ट्स वन टू थ्री फोर्स म्हणून इथे फोर लिहिला इथून कॉन करायचे आता वन टू थ्री फोर फाय हो, सिक्स सेवन एट नाईन टेन इथे टेनवरती आला हा टेनवरती आला इथे आणि निगेटिव्ह साईन आहेत या बाजूला निगेटिव्ह साईन आहेत म्हणून निगेटिव्ह टेन अपॉन फोर इंडिकेट इंडिकेट बाय बाय द पॉइंट बी ओके अशा प्रकारे याचं उत्तर तुम्ही लिहू शकाल पुढचं आहे दिलेलं आता विच पॉईंट इंडिकेट द नंबर वन प्रॉपर फॅ वन थ्री अपॉन फोर फॅक्शन याच्यामध्ये वन इज द होल नंबर्स थ्री अपॉन फोर इज द प्रॉपर फॅक्शन्स आता वन आणि फोर तुम्ही त्याचं कन्वर्जन करू शकता तसं जर इथे जर नाही समजलं तुम्हाला तुम्ही वन थ्री अपॉन फोरचं कन्वर्ट करण्यासाठी फोर इंटू वन फोर प्लस थ्री करा दॅट इज अ सेवन अपॉन फोर फोर आणि वनचा मल्टिप्लिकेशन केला त्याच्यामध्ये ॲड थ्री केले फोर वनचा फोर फोर प्लस थ्री दॅट इज अ सेवन अपॉन फोर हे मिक्स फ्रॅक्शन आहेत याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात आता कुठला नंबर ही संख्या दर्शवतो तर सेवन अपॉन फोर पॉझिटिव्ह आहेत पॉझिटिव्ह असल्यामुळे तुम्हाला या बाजूला पाहावे ला लागतील ओके सेवनमध्ये पाहता झिरो वन टू झी झिरो सॉरी झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि हा सेवन येते सेवन म्हणजे कोणता पॉईंट आला तुमचा सी पॉईंट आला ओके तर त्याचा अँसर लिहिताना सी पॉईंट सी पॉईंट इंडिकेट इंडिकेट द नंबर्स वन फ्रॅक्शन वन थ्री अपॉन फोर फ्रॅक्शन्स ओके अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट थर्ड दिलेलं आहे तुम्हाला की स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉईंट्स डिनोट द नंबर फाईव्ह अपॉन टू इज अ ट्रू आर फॉल्स डी पॉईंट्स फायव अपॉन टू दर्शवतो का आता इथे पहा डी पॉईंट्स हा डी पॉईंट दिसतो आहे तुम्हाला डी पॉईंट्समध्ये पहाता फोर तुमचा इथे पाहताचं हे करून दाखवतो मी फोर असल्यामुळे आपण डिनॉमिनेटेटरला फोर घेणार फोर पार्ट दिले आता डी पॉईंटमध्ये पहा झिरो वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेनवरती आला आहे तो आणि पॉझिटिव्ह आहे टेनवरती आला आहे ओके टेन अपॉन फोर असेप्रमाणे लिहिलं मी त्याचं आता याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये टू टू जा फोर टू फायू जा टेन याचा अँसर आला तुमचं फायू अपॉन टू आला ओके त्यांनी काय म्हटलं आहे की डी पॉईंट्स हा डिनोट द नंबर फाय अपॉइंट टू याचं उत्तर आलं तुमचं फाय अपॉइंट टू तर हे एक्झाम्पल आलं तुमचं ट्रू दिलेलं जे आहे दिस स्टेटमेंट इज द ट्रू अशा प्रकारे तुम्हाला या प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनमधील वेगवेगळ्या प्रकारचे जे नंबर लाईनवरती कसे दाखवायचे आणि नंबर लाईन दिली असताना त्याचे क्वेश्चन अँसर कसे द्यायचे क्वेश्चनवरून या प्रकारचा आपण पॉईंट्स पाहिलेला आहे व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो